नमस्कार, माझं नाव सुमंत शिंदे, म्हणजेच बॉईज 1, 2 आणि 3 मधला कबीर. आणि नमस्कार, माझं नाव पार्थ भालेराव, म्हणजेच बॉईज 1, 2, 3 मधला तुमचा आवडता ढुंग्या. नमस्कार, मी प्रतीक लाड, म्हणजेच बॉईज 1, 2 आणि 3 मधला तुमचा धैर्या. बॉईज 3 एक रोड ट्रिप आहे, एक ट्रॅव्हल फिल्म आहे आणि नक्कीच तुम्हाला बघायला आवडेल 16 सप्टेंबरला, कारण आम्ही यावेळेस कर्नाटकाला गेलो. जसं बॉईज 2 मध्ये आम्ही लडाखला एक आमची कॉलेजची ट्रिप जाते, यावेळेस आमची ट्रिप नसताना ती ट्रिप कशामुळे घडते आणि आम्ही तिथे आम्हाला का जावं लागतं ह्यासाठी, आणि तिथे गेल्यानंतर काय मजामस्ती होते आणि काय कन्फ्युजन, काय रोमॅन्स, काय ॲक्शन होते, हे तुम्हाला नक्कीच थिएटरमध्ये बघायला मिळेल. कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर बॉईज 3 मध्ये कबीरचं कॅरेक्टर खूप वेगळं आहे, कारण बॉईज 1 पासून आपण बघत आलेलो आहे. तर 1 मध्ये खूप चिडचिडा कबीर, 2 मध्ये एक इमॅच्युअर बालिश असलेला कबीर बघायला मिळाला, आणि 3 मध्ये खूप वेगळं कॅरेक्टर आहे. आणि ऑडियन्सला नक्कीच यावेळेस त्यात वेगळेपण दिसेल, कारण मी पण त्याचा खूप तसा करायचा प्रयत्न केलेला आहे. सो 16 सप्टेंबरला नक्कीच बॉईज 3 बघायला थिएटरमध्ये या. थँक्यू. सो सुमन म्हटलं तसं की ह्यावेळी आम्ही कर्नाटकात सगळं शूट केलं आहे, आणि जेव्हा ढुंग्या आणि धैर्य आहे दोघं कबीरबरोबर, सॉरी ढुंग्या आणि धैर्य जेव्हा कबीरबरोबर कर्नाटकात जातात, तर ते जाण्याचं नेमकं कारण काय, आणि ते तिथे गेल्यावर त्यांच्याबरोबर ही कीर्ती नावाची मुलगी का असते, आणि तिकडं तुम्ही पाहिलं की स्नेहल चिदम पण आपल्याला दिसली ट्रेलरमध्ये, सो ती त्यांना भेटते, मग समीर सर पण दिसले, आणि हे सगळं चालू असताना नरू पण आपल्या दिसत राहतो, नरू आणि मदन बोंडवे, तर हे दोघंही त्यांच्या मागावर आहे, त्यांच्याबरोबर येत आहे, त्यांच्यामध्ये काहीतरी संभाषण होतं आहे, तर ते सगळं काय आहे नक्की, ह्या सगळ्याचं इक्वेशन काय नक्की, समप कुठे होतं. सो हे तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे त्या 16 सप्टेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये. आणि नक्कीच मी सांगेन की हा सिनेमा हा चित्रपटगृहांमध्येच बघा, तुमच्या फॅमिलीबरोबर, फ्रेंड्सबरोबर, आणि तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आणि तुम्ही परत परत तो बघाल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तर बॉईज 3 आहे आणि यावेळेस बॉईज 3 सारखी तिप्पट मजा आहे फिल्ममध्ये. बॉईज 1 आणि 2 पेक्षा बॉईज 3 हा सगळ्यांना परत 3 पट जास्त आवडेल असं मला वाटतं. आणि येत्या 16 सप्टेंबरला आमच्यासोबत कर्नाटकाच्या ट्रिपला सगळ्यांनी यावं अशी आमची अपेक्षा आहे. सगळे येतील. थँक्यू सो मच.